माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातीरी, आहे भीवरे चातीरी, माझे माहेर पंढरी। नमस्कार माऊली दर्शक, जय हरी। खरंतर आज आपली या वर्षातली आषाढी वारीतली ही पहिलीच भेट। मला तर असं वाटतं की गेल्याच वर्षी आपण भेटलो होतो आणि आता पुन्हा लगेच आपली भेट झाली आहे। याचाच अर्थ असा की त्या माऊलीची ओढ म्हणजेच विठुरायची ओढ ही कधी न संपणार आहे। ती ओढ आपल्या मनात कायम असते आणि हीच ओढ कायम घेऊन अशीच आपण भेटत राहणार आहोत। अवघा महाराष्ट्र, महाराष्ट्रातल्या विविध पालख्या त्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करताना दिसत आहेत। नेमका हा सगळा माहोल कसा हरिमय झालाय, माऊलीचा कसा गजर होतोय हे आपण जाणून घेत राहणार आहोत। नजर टाकूया सुरुवातीला हेडलाईन्सवर। संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्यासाठी देहू तयारीची लगबग। 29 जूनला पालखीचं प्रस्थान, यावर्षी 329 पालख्यांचा सहभाग। संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासाठी साधू काळोखे यांच्या हिरा मोती या बैलजोडीची झाली निवड। बैलजोडीच्या स्पर्धेमध्ये हिरा मोतीने मारली बाजी। आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालख्यांचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, पण पंढरपुरात अजूनही रस्त्यांची दुरावस्था। आणि पैठणच्या नाथ महाराजांच्या पालखीला आता प्रस्थानाचे वेध। 29 तारखेला होणार पालखीचं प्रस्थान। संत तुकाराम महाराजांच्या 329व्या पालखी सोहळ्यासाठी देहू तयारीची लगबग सुरू झालेली आहे। याविषयी पालखी सोहळा प्रमुखांशी बातचीत केली आमची रिपोर्टर हलीमा कुरेशीने। आषाढी वारीचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत आणि ह्या तयारीसाठीचा जो काही टप्पा आहे तो अंतिम ह्याच्यामध्ये आलेला आहे। तुकोबांच्या मंदिरामध्ये मी आलेले आहे। काय तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे आपण विश्वस्तांना विचारूयात। मला सांगा नेमकी काय तयारी सध्या सुरू आहे? पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि तीर्थ तीर्थवत। जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या 329व्या पालखी सोहळ्या संदर्भात आता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येणारे भाविक मंडळी या ठिकाणी आता हळूहळू जमा होत आहे। काय सांगाल महाराज, कशा प्रकारे पालखी सोहळ्याची सुरुवात जी आहे त्याविषयी काय माहिती द्याल? संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज, सप्तपुंडरीक नारायण महाराज यांनी महाराष्ट्राचा पहिला पालखी सोहळा चालू केला आणि तो पालखी सोहळा 1685 साली चालू झाला। तो आजपर्यंत अद्यावत हा 329वा पालखी सोहळा आहे आणि हा पालखी सोहळा पुण्यभराव होता संतांच्या कारणे। पंढरीच्या लागा वाटे सकाळ भेटी उठले या तुकोबाच्या न्यायाप्रमाणे आज वारकरी पंढरपूरकडे जाण्यासाठी उत्सुक झालेले आहेत, आनंद झाले। हा पालखी नुसता पालखी सोहळा नसून एक आनंद सोहळा आहे। येईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया। पांडुरंगा ही वारी आणि हे सर्व आमचे वारकरी भक्तजन या आनंद सोहळ्यामध्ये प्रत्येक वर्षी आपलं घरचं काम धंदा इतर उद्योग सोडून मोठ्या आनंदाने सहभागी होतात। या आनंदात शासनाने आम्हाला काय मदत केलेली असती, दरवर्षी टँकर असतील, आरोग्य सेवा असेल, इतर पोलीस कर्मचारी असतील, होमगार्ड असतील, इतर बरीचशी पथकं आम्हाला दरवर्षी सहकार्य करतात। या सगळ्या तयारीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पालखीचं प्रस्थान कधी होते आणि या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही वारकरी आता पुण्याकडे येण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हलीमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे। संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासाठी साधू काळोखे यांच्या हिरा मोती या बैलजोडीची निवड झालेली आहे। देहूजवळील विठ्ठलवाडी येथील ही बैलजोडी आहे। महाराष्ट्रातून अनेक बैलजोड्यांमध्ये स्पर्धा होते आणि यात हिरा मोतीने बाजी मारली आहे। याविषयी सांगते आमची रिपोर्टर हलीमा कुरेशी। संत तुकाराम महाराजांच्या 329व्या पालखी सोहळ्यासाठी पालखी हाकण्याचा जो काही मान आहे तो हिरा मोती या बैलजोडीला मिळालेला आहे। आपण पाहतोय माझ्या मागेच ही बैलजोडी आहे, अतिशय देखणी अशी ही बैलजोडी आहे आणि तेवढीच क्षमता ही त्यांची ही भली मोठी आहे, भक्कम आहे। या बैलजोडीचा जो काही मान मिळवणारे त्यांचे जे मालक आहेत साधू काळोखे आहेत आणि त्यांच्या हा सगळ्या कुटुंबियांनी घेतलेल्या काळजीमुळेच हा त्यांना हा मान मिळाला आहे। काय नेमक्या त्यांच्या भावनेत आपण जाणून घेऊयात। काय सांगताल, तुमच्या बैलजोडीला मान मिळालेला आहे? हॅलो, ते का आमचं ते ह्या बारीनं जे बैलांना जो मान मिळाला आहे
त्याच्यात बैलजोडीला मान मिळाल्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल विशेष आनंद होत आहे आणि आम्ही दरवर्षी वारीला जात असतो पण ह्या वर्षी जो आम्हाला बैलांची रथाला बैलजोडी मिळाली मान मिळाला त्याबद्दल आम्हाला विशेष आनंद होत आहे. याच्यामध्ये ही निवड प्रक्रिया होण्यासाठी क्षमता टिकवण्यासाठी त्यांचं खाद्यही आणि एक प्रकारे त्यांची काळजी घेणं ही खूप महत्वाचं असतं. त्यामुळे ह्या सगळ्यांनाच आपली बैलजोडी ही पालखी रथाला जुंपली जाते याचा विशेष आनंद आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हलिमा कुरेशी, आयबीएन लोकमत, देहू. संतांच्या पालखीबरोबर चालत जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं ही वारकरी संप्रदायातील एक महत्वाचा नियम, महत्वाची परंपरा. आषाढी वारी आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे वारकरी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. बारामती तालुक्यातील डोरलेवाडी गावातील रामचंद्र गंधारे हे तब्बल 1954 सालापासून म्हणजेच 1954 सालापासून वारी करतायत. वारीसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव आता चालू झालेली आहे. रोजच्या वारकरी नियमाचे अष्टगंध, भजनी मालिका, बिछाना, पावसापासून संरक्षण करणारे कपडे अशा सगळ्या वस्तूंची जुळवणी करून आता वारकरी वारीला निघण्याच्या तयारीत आहेत. अशाच एका वारकरी कुटुंबाशी बातचीत केली आमचे बारामतीचे रिपोर्टर मच्छिंद्र टिंगरे यांनी. चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणे वारकरी कुटुंबामध्ये आषाढी वारीची ओढ लागलेली असते. अशाच एका कुटुंबामध्ये आता आषाढी वारीची तयारी चालू झालेली आहे आणि ते संपूर्ण कुटुंबीय आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांना विचारूयात की आता त्यांची वारीची नेमकी काय तयारी चालू आहे. मला सांगा बाबा, आता आषाढी वारी जवळ आलेली आहे, तुम्ही किती वर्षापासून वारी करताय ना, आता काय तुमची तयारी चालू आहे? आम्ही 1954 सालीपासून वारी करत आहोत. आता 18 तारखेला जायचंय, तर शेतातली कामे करून बिछाना बांधून सज्ज झालोय. आता त्यांनी शेतातली काम उरकून घेतलेली आहेत, बिछाना बांधून ते सज्ज. त्यांच्या कुटुंबातले काय सदस्य आपल्या बरोबर आहेत, तुम्ही सांगा. वारे जवळ आले, काय तुमच्या कुटुंबातलं वातावरण? आम्हाला आमचे पप्पा जसे महिनाभर देवाला जातात, तसेच आम्हाला सुद्धा महिनाभर आधीच ओढ लागलेली असते की आमचे पप्पा देवाला जाणार, देवाला जाणार. पण आता आल्यानंतर सुद्धा कधी आल्यानंतर देवदर्शन पप्पांचे आशीर्वाद घेईल असं आम्हाला सुद्धा होतं ना, आम्हाला आनंदी आनंद होतो ह्या गोष्टीचा. आपण बघतोय की वारकरी कुटुंबामध्ये वारी पूर्ण झाल्याचा खूप मोठा आनंदी आनंद असतो आणि आता वारकऱ्यांची जी ओढ आहे ती वारीकडे लागलेली. अगदी संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर भेटी लागे जेव्हा लागलीचे असं, अशीच अवस्था आता वारकरी कुटुंबांमध्ये झालेली आहे. मच्छिंद्र टिंगरे, आयबीएन लोकमत, बारामती. पुण्यात पालखीचं आगमन काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळे पालखी तळावर ही तयारीची लगबग सुरू झाली आहे. तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील नानापेठेतील निवडुंगे विठोबा मंदिरात मुक्कामी येते. यासाठीच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर हलिमा कुरेशी. मी आता आलेले आहे निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये, जिथे की तुकोबा माऊलींची पालखी जी आहे ती विसाव्याला असते. आपण पाहतोय अतिशय भव्य असं हे मंदिर आहे. 1200 वर्षापूर्वीची स्वयंभू विठोबाची मूर्ती आहे ती आपण समोर पाहतोय. अतिशय देखणी अशी ही मूर्ती आहे. संपूर्ण गाभारा हा चांदीचा मखराचा आहे. ही पूर्वतयारी प्रशासनाकडून असेल, मंदिराच्या विश्वस्तांकडून असेल, काय तयारी सुरू आहे आपण जाणून घेऊयात. माझ्यावर विश्वस्त आहेत, मला सांगा काय तयारी तुमची सुरू आहे. मंदिरामध्ये तुकोबांची पालखीच्या बरोबर जे वारकरी येतात ते वारकरी साधारणपणे वारकरी असो किंवा इथे सेवेकरी जे येतात, सेवेकरी, होमगार्ड्स वगैरे ह्या सगळ्यांचे आदल्या दिवशी ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशी जेवणापासून सर्व गोष्टीची आम्ही पूर्तता करत असतो आणि ज्या दिवशी मुक्कामाला पालखी असते त्या दिवशी मुक्कामाच्या दिवशीही सकाळी आणि रात्री जेवणाची पूर्ण आमच्या संस्थे देवस्थानाच्या तर्फे आम्ही त्यांचे जेवणाची आणि चहापाण्याची सोय करत असतो. त्याचप्रमाणे आता जे मंदिराची स्वच्छतेचं सध्या काम चालू आहे आणि मेघडंबरी मंदिराचं जे आहे त्याचंही स्वच्छतेचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे कोणाही कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये याची जास्तीत जास्त काळजी घेऊन ते मंदिराच्या स्वच्छतेचे काम आज म्हणजे एक महिन्यापूर्वीपासून सुरू असतो आणि त्याची तयारी एक महिन्यापासून झाल्यासच त्यावेळेला व्यवस्थित सर्वांचं आगमन आणि सर्वांची काळजी आमच्या ट्रस्टतर्फे घेतली जाते. महानगरपालिकेकडून CCTV कॅमेरा जो आहे तोही या मंदिरासाठी पुरवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे वारकऱ्यांच्या सोयीसुविधा असेल आणि पालखीचं स्वागत असेल या सगळ्यांचीच पूर्वतयारी मोठ्या जोराने आणि आनंदाने सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हलिमा कुरेशी, आयबीएन लोकमत, पुणे.
अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत आमची पुणेची रिपोर्टर हलीमा कुरेशी आपल्या बरोबर आहे. हलीमा, ठिकठिकाणी जाऊन सगळ्या वारीच्या तयारीचा माहोल तू जाणून घेतला. खरं तर मी पहिले तुला जयहरी म्हणायला पाहिजे, पण हा सगळा वारीचा माहोल तू जाणून घेत असताना काय वाटलं तुला की गेल्या वर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षी जसा माऊलीचा गजर हा टिपेचा होतो, याही वर्षी तसाच होईल? हो विशाल, अगदी खरे, सगळ्यांनाच ओढ लागलेली आहे. ज्याप्रमाणे आपण असं म्हणतो की आषाढी सुरू होते आणि एक उत्साह असतो वारकऱ्यांमध्ये, पंढरपूरची ओढ ही त्या सगळ्यांनाच लागलेली असते आणि त्यामुळे सगळ्या सोयी सुविधांकडे लक्ष देण्याकडेही प्रशासनाचाही ओढा असतो. आपण जर पाहिलं तर आळंदी असेल, देहू असेल, या ठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सुरक्षा व्यवस्था असेल, आरोग्य सोयी सुविधा असतील, त्याचबरोबर नगरपालिका देखील या ठिकाणी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनानेही कडा असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आळंदी असेल, देऊ असेल, या दोन्ही मंदिर प्रशासनाला आणि त्या परिसराला सीसीटीव्ही कॅमेरेही पुरवण्यात आलेले आहे. पुण्यामध्ये 21 तारखेला दोन्ही पालख्यांचं आगमन होतंय, त्याच्यामुळे दोन्ही पालखी तळ असतील आणि पुण्यामध्ये वारकऱ्यांच्या सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. महापौरांनी स्वतः या सगळ्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे, देखरेख केलेली आहे. त्यामुळे ओढा तर हा सगळ्या वारकऱ्यांप्रमाणे सगळ्या नागरिकांनाही असतो, तो स्वागत असेल आणि त्याचबरोबर पंढरीची ओढ ही वारकऱ्यांनाच नाही तर सगळ्याच नागरिकांना आपल्याला पाहायला मिळते. विशाल, धन्यवाद हलीमा या सगळ्या माहितीबद्दल. तर सगळा माहोल हा माऊलीमय झालेला आहे. तर माऊली या महत्वाच्या बातमीनंतर, महत्वाच्या माहितीनंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. तर माऊली दर्शक, भेटी लागी जीवामध्ये ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर आपण कधीतरी प्रत्यक्ष वारीत वारकरी म्हणून सहभागी होत असतो किंवा त्या वारीतला कुठला ना कुठला मान आपल्या खांद्यावरती घेऊन त्या विठुरायाची सेवा आपण करत असतो, पण या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला कधी प्रत्यक्ष जाणं होतही नसेल. या सगळ्या याच्यात IBN लोकमतच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होण्याचा आनंद घेणार आहात ते या भेटी लागे जीवाच्या माध्यमातून. त्यामुळे आषाढी वारीपर्यंत, आषाढीची वारी जोपर्यंत किंवा सगळ्या पालख्या पंढरपुरात पोहोचत नाही तोपर्यंत आपण वेगवेगळ्या घडामोडी, या वारीच्या वेगवेगळ्या छटा आपण भेटी लागे जीवामध्ये अशाच पद्धतीने जाणून घेत राहणार आहोत. आता आपण नजर टाकूया सध्या पंढरपुरात काय सुरू आहे. येत्या 9 जुलैला आषाढी वारीच्या ज्या काही सोहळ्यासाठी पंढरपुरात जी तयारी सुरू आहे सध्या ती आपण लक्षात घेऊयात. त्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की राज्यभरातून वेगवेगळ्या पालख्यांनी प्रस्थान केलेलं आहे किंवा प्रस्थान करण्याच्या तयारीत आहेत, त्यात पंढरपुरात रस्त्याची कामं अपूर्ण आहेत, ती अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत आणि त्यामुळे ही येणाऱ्या आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण होतील की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते. सगळ्यांच्या मनात याबद्दल मोठी चिंता आहे. या सगळ्या तयारीचा आढावा घेतलेला आहे, त्याबद्दल अधिक माहिती देतोय आमचा तिथला रिपोर्टर सुनील उमरे. बरोबर आहे, जिल्हाधिकारी हे अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत आणि जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम हे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात आणि आपल्या कारकिर्दीमध्ये पंढरपूर शहरामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं काम करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र संबंधित कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांचे राजकीय नेत्यांबरोबरचे वरदस्त असल्यामुळं हे ठेकेदार कुठल्याही अधिकाऱ्याला जुमंताना दिसत नाही आहे. आता जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी या संबंधित ठेकेदारांना जे प्रदक्षिणा मार्गाचं जे काम चालू आहे, आपण काल बातमी जी दाखवली, या प्रदक्षिणा मार्गाचं काम दास कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना 2 आठवड्यापूर्वी एक लेखी पत्र दिलेलं आहे की संबंधित काम आपण वारीच्या पूर्वी 3 आठवडे करावा अशा पद्धतीच्या सूचना लेखी दिलेल्या आहेत, अन्यथा आपण गुन्हे दाखल करू इथपर्यंत त्यांना तंबी दिली. मात्र आज देखील आपण पाहिलं असेल की ह्या सगळ्या प्रदक्षिणा मार्गाच्या रस्त्यावरती सगळे रस्ते खोदलेले आहेत, पाईप टाकण्याचं काम चालू आहेत, ड्रेनेजची कामं चालू आहेत आणि जवळपास ह्या सगळ्या रस्त्यावरती खडे अंतरलेले आहे. आता वारीपूर्वी जर ह्या ठिकाणी जर हे रस्ते पूर्ण नाही झाले तर अनवाणी पायाने फिरणाऱ्या भाविकांना या ठिकाणी आपले पाय रक्तबंबाळ करावे लागणार आहेत. आपण पाहिलं पंढरपुरातली कामं अजूनही अपूर्ण आहेत आणि त्यामुळे ती लवकरात लवकर आषाढी एकादशीच्या अगोदर सगळ्या पालख्या येण्या अगोदर पूर्ण व्हावीत अशी प्रत्येकाची इच्छा आहे. यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर
पाहूया पैठणच्या नाथ महाराजांच्या पालखीला आता प्रस्थानाचे वेध लागलेत. पालखी प्रस्थानाच्या तयारीला महाराजचे गोसावी कुटुंब देखील कामाला लागले. 19 तारखेला पालखीचं प्रस्थान पैठण इथून होणार आहे. पालखीच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आता सर्व पालख्यांना लागलेली आहे. पैठणच्या नाथ महाराजांची पालखीही आता प्रस्थानासाठी तयार आहे. आपण बघू शकतो पालखीची या ठिकाणी तयारी होत आहे, स्वच्छ केली जाते, पुसल्या जाते. आणि दुसरीकडे गोसावी बुवा यांचे कुटुंबही आता पालखीच्या पूर्ण तयारीला लागलेलं आपण बघू शकतो. या ठिकाणी पालखीचे विविध साहित्य या ठिकाणी स्वच्छ केले जाते. आपण बघू शकतो पताका आहेत या ठिकाणी, 20व्यासाठीचा टेकू पण या ठिकाणी आहे, आणि राजदंड आहे भालदार चोपदारांचा, आणि या ठिकाणी टाळ असेल किंवा इतर सर्व साहित्य शेवटचा हात फिरवला जात आहे. पालखीच्या मान ज्यांना आहे रघुनाथ बुवा गोसावी, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे हा मान आहे पालखीचा. मला एक सांगा माऊली, काय परंपरा आहे पालखीची? ही पालखी ज्येष्ठ वद्य सप्तमीला इथून निघते आणि आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूरला पोहोचते. ही नाथमहाराजांची ही 7 मानाच्या पालख्यापैकी ही 3 नंबरची मानाची पालखी आहे. नाथमहाराजांच्या पालखीचा विशिष्ट असा एक मान आहे, नाथमहाराजांच्या पालखीचा काला फक्त विठोबाच्या महाद्वारात होतो. छोटे छोटे बालक या ठिकाणी तयारी करतात. मला एक सांग, तू काय तयारी करतो पालखीसाठी? हा पखवाज लावायचं किंवा हा व्यवस्थित जो करतो ज्याला म्हणतात लावणं, खूप आनंद होतो. म्हणजे एकनाथ महाराजांची पालखी आमच्या वाड्यातून निघते याचा आनंद तर खूप होतो. अभिमान वाटतो. हो, सगळं पाहायला भेटतं. हे टाळ मृदुंग मला खूप आवडतं. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ ही आता संबंध वारकरी संप्रदायासह या गोसावी कुटुंबाला आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, आयबीएन लोकमत, पैठण. संत निवृत्तराज महाराजांची पालखी सध्या नाशिकमध्ये मुक्कामी होती, आता ही पालखी आता पुढच्या मुक्कामी निघालेली आहे. ज्यावेळी ही पालखी नाशिकमध्ये पोहोचली त्यावेळी नाशिक महापालिकेच्या वतीनं पादुकांचं स्वागत करण्यात आलं. महापौर यतीन वाघ यांनी दिंडीकरांचा सत्कार केला. शेकडो वारकऱ्यांसोबत सहभागी बाल कीर्तनकार या दिंडीचं मुख्य आकर्षण ठरलं. यानंतर भेटीला की जीवामध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता पाहूयात एक खास गाणं. Thank you.